वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 12th स्टैंडर्ड. कंटिन्यूइंग विथ अवर थियरी, क्रोमोजोमल थियरी ऑफ क्रोमोजोमल इनहेरिटन्स, बरं, जे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये ही थेअरी कोणी मांडली होती? दिस थेअरी वॉज पुट फोर्थ बाय बोवरी अँड शुटॉन, और शुटॉन अँड बोवरी, बरं. आणि यांनी काय म्हटलं होतं? शुटॉन अँड बोवरी, वॉट दिस इज, दिस इज दॅट क्रोमोझोम इज रिस्पॉन्सिबल टू कॅरी जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, बरोबर. आपलं जे जेनेटिक मटेरियल आहे ना, ते एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये नेण्याचं काम कोण करतं? क्रोमोझोम. दुसरं ते काय म्हणाले होते की क्रोमोझोम्स हे नेहमी पेअर्समध्ये प्रेझेंट असतात, बरं. क्रोमोझोम हे नेहमी जोडीच्या स्वरूपात पेअर्समध्ये प्रेझेंट असतात. आणि पुढचा पार्ट आता आपण बघणार आहे, कुठे असतात क्रोमोझोम्स. तर आपल्या सेलमध्ये न्यूक्लियस असतं, बरोबर. सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं आणि या न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम्स असतात. न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स कंटेन्स क्रोमोझोम्स विच कॅरी ऑल हेरिडिटरी ट्रेट्स. गॅमिट्सचं किंवा सेल्सचं जे न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम असतात आणि हे क्रोमोझोम काय करतात? आपले सगळे अनुवंशिक गुणधर्म, हेरिडेटरी ट्रेट्स म्हणजे अनुवंशिक गुणधर्म, हे कॅरी करतात, एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये घेऊन जातात. मेल अँड फिमेल गॅमिट्स, दॅट इज स्पर्म्स अँड एग्ज, कॅरी ऑल द हेरिडेटरी ट्रेट्स. मेल अँड फिमेल गॅमिट्स हे आईवडिलांचे गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये घेऊन जात असतात. दे आर द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. गॅमिट्स जे आहेत, दीज आर द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. मागची पिढी आणि पुढची पिढी याच्यामधली लिंक किंवा दुवा म्हणजे काय? म्हणजे काय? तर गॅमेट्स. हे आपण मागच्या वेळेलाही बघितलं आहे. हं, तुम्हाला आठवत नसेल तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळे प्राणी रिप्रोडक्शन करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या मेथड्स सगळ्यांचे असतात, प्राणी किंवा प्लांट्स वनस्पती यांच्या. आपल्यामध्ये सेल टू सेल रिप्रोडक्शन होत नाही, म्हणजे आधी कान तयार झाला, मग नाक तयार झालं, मग हार्ट तयार झालं, असं होत नाही. तर आपण काय केलेलं आहे, आपण किंवा मॅमल्सने आपली सगळी जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, ही आपली सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन आपण टाकून देतो क्रोमोझोमवरती. हे क्रोमोझोम्स मग आपण स्पर्म्सद्वारे किंवा ओव्हमद्वारे पुढच्या पिढीमध्ये पाठवतो. म्हणजेच पुढची पिढी आणि मागची पिढी यांना जोडणारी जी लिंक आहे, ती लिंक म्हणजे काय? तर गॅमेट्स. कारण गॅमेट्समध्ये मागच्या पिढीचे गुणधर्म आहेत जे ते पुढच्या पिढीकडे घेऊन जाणार आहेत. ओके, त्याच्यानंतर द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमिट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमिट रिस्टोर्स द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स ऑफ द स्पेसिस. प्रत्येक स्पेसिसचा क्रोमोझोम नंबर हा फिक्स असतो. जसं माणसामध्ये क्रोमोझोम नंबर आहे 46, बरोबर. 46 क्रोमोझोम हे जोड्यांच्या स्वरूपात असतात. म्हणजे किती जोड्या असतील तिथे? 23 जोड्या, 23 पेअर्स, दॅट मीन्स 46 क्रोमोझोम. ओके, मग जेव्हा हे हॅप्लॉइड क्रोमोझोम एकत्र येतात गॅमिट्समधले, स्पर्ममध्ये 23, ओव्हममध्ये 23, हे एकत्र आले की त्याच्यापासून किती बनतील? 46. सो द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमिट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमिट रिस्टोर्स द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स ऑफ द स्पेसीज. नेक्स्ट, जीन्स अँड क्रोमोझोम्स ऑलवेज ऑकर इन पेअर इन डिप्लॉइड ऑर्गॅनिझम.
genes and chromosomes always occurs in pair in diploid organism. Genes आणि chromosome हे नेहमी जोड्यांच्या स्वरूपात असतात. आत्ताच आपण बोललो ना, दे आर इन द फॉर्म ऑफ पेअर्स. पुढे अलिल्स लोकेटेड ऑन क्रोमोझोम्स सेग्रिगेट्स अलॉन्ग विथ क्रोमोझोम्स ड्यूरिंग गॅमिट फॉर्मेशन. क्रोमोझोमवरती जे अलिल्स आहेत, अलिल्स म्हणजेच काय, तर जीन्स. हां, हे जीन्स जेव्हा क्रोमोझोमल सेपरेशन होतं तेव्हा एकमेकांपासून सेपरेट होतात, वेगळे होतात, राईट. सो दीज आर सम ऑफ द पॉइंट्स ऑफ शुटॉन अँड बोरी थेअरी. पुढचं आहे क्रोमोझोम्स, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. ओके, कुठे असतात तर आपण आत्ताच बघितलं. कुठे असतात क्रोमोझोम सांगा बरं. क्रोमोझोम असतात सेलच्या आतमध्ये, जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये. मग ते केव्हा दिसत असतील, केव्हा दिसतात ते प्रॉमिनंट केव्हा दिसतात, तर जेव्हा सेल डिवाइड होत असते तेव्हा क्रोमोझोम दिसतात. ओके, सो क्रोमोझोम्स आर द फिलामेंटस बॉडीज प्रेझेंट इन द युकॅरियोटिक न्यूक्लियस. क्रोमा म्हणजे कलर आणि सोमा म्हणजे बॉडी. ओके, पहिल्यांदा क्रोमोझोम हा शब्द डब्ल्यू वाल्डेर नावाच्या शास्त्रज्ञाने 1888 साली वापरला. या क्रोमोझोमला क्रोमोझोम नाव देणारा कोण, तर डब्ल्यू वाल्डेर. त्याने त्यांना क्रोमोझोम असं नाव दिलं. क्रोमा म्हणजे कलर आणि सोमा म्हणजे बॉडी, म्हणजे रंगीत कलर असलेला गोष्ट, असलेली गोष्ट. साईज ऑफ द क्रोमोझोम व्हेरीज इन इन ईच स्पेसिस. प्रत्येक स्पेसिसमध्ये क्रोमोझोमची साईज कमी जास्त असू शकते. माणसांमध्ये ॲट मेटाफेज इट इज 0.1 to 3.3 मायक्रोमीटर इन लेंथ, अँड इन फिमेल्स, सॉरी, ॲट मेटाफेज इट इज 0.1 to 33 मायक्रोमीटर इन लेंथ अँड 0.2 to 2 मायक्रोमीटर इन थिकनेस. क्रोमोझोम्स आर व्हिजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. जेव्हा सेल डिवाइड होत असते ना, जेव्हा एका सेलपासून दोन सेल तयार होत असतात तेव्हा क्रोमोझोम क्लिअरली दिसतात. ओके, अर्थात मायक्रोस्कोपखाली. क्रोमोझोम्स आर कॅपेबल ऑफ सेल्फ रेप्लिकेशन. ते स्वतःचं स्वतः पुनरुत्पादन, सेल्फ रेप्लिकेशन करू शकतात. दीज आर द व्हायटल रोल इन हेरिडिटी, म्युटेशन, व्हेरिएशन अँड इव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ युकॅरियोटिक स्पेसिस. अँड लास्ट, मेड अप विथ DNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. क्रोमोझोम्स आर मेड अप विथ DNA, हिस्टोन्स अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. ओके, नेक्स्ट. आता पुढे, द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर स्पेसिस, सो इज इम्पॉर्टंट इन द स्टडी ऑफ फायलोजेनी अँड टॅक्सॉनॉमी ऑफ द स्पेसिस. प्रत्येक स्पेसिसच्या किंवा प्रत्येक स्पेसिसमध्ये क्रोमोझोमचा जो नंबर असतो, हा क्रोमोझोम नंबर कसा असतो, हा क्रोमोझोम नंबर असतो कॉन्स्टंट. इट इज कॉन्स्टंट अँड सो इट इज इम्पॉर्टंट इन द स्टडी ऑफ फायलोजेनी अँड टॅक्सॉनॉमी ऑफ द स्पेसिस. फायलोजेनी म्हणजे काय, विच इज असोसिएटेड विथ द इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप, दॅट इज कॉल्ड ॲज फायलोजेनी. म्हणजे आपण म्हणतो ना, उत्क्रांती कशा प्रकारे झाली आणि उत्क्रांती झाल्यानंतर प्रत्येक ऑर्गॅनिझम हा दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सपासून कसा एकमेकांशी जोडलेला आहे, राईट, कसा एकमेकाशी संबंधित आहे, हे म्हणतात फायलोजेनी. नेक्स्ट टॉपिक, व्हॉट इज इम्पॉर्टंट, इज
ploidy. Okay, next topic is ploidy, and this ploidy means degree of repetition of the primary basic number of chromosomes in a cell. Degree of repetition of the primary basic number of chromosome in a cell. Eka cell madhe chromosome cha basic number, pratyek species madhe to vegra vegra asto, kiti hai? Okay, tela mantat techi ploidy. That is called as its ploidy. Okay. When chromosome number in a cell is exact multiple of primary basic number, it is called as euploidy. Okay, lakshat theva hai. When chromosome number in a cell is exact multiple of primary basic number, then it is called as euploidy. Manje प्राइमरी बेसिक सेल मध्ये 23 क्रोमोसोम आहे आणि टोटल क्रोमोसोम नंबर 46 आहे, तर 23 दुने 46 म्हणजे इट इज अ मल्टीपल ऑफ प्राइमरी नंबर, बरोबर? म्हणून ही झाली युप्लॉइडी. एखाद्या सेल मध्ये 20 क्रोमोसोम आहे, बरोबर, बेसिक नंबर 20 आहे आणि टोटल क्रोमोसोम 40 आहे, तर 20 × 2 = 40, राईट? ही झाली युप्लॉइडी. किंवा एखाद्यामध्ये 20 आहे आणि टोटल क्रोमोसोम 60 आहे, ट्रिप्लॉइडी, युप्लॉइडी. ओके, सो युप्लॉइड इन्क्लूड्स मोनोप्लॉइड, हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजेच मोनोप्लॉइड, ज्याच्यामध्ये एकच क्रोमोसोमचा सेट असतो. डिप्लॉइड, क्रोमोसोमचे 2 सेट असतात. ट्रिप्लॉइड, क्रोमोसोमचे 3 सेट असतात. टेट्राप्लॉइड, क्रोमोसोमचे 4 सेट असतात. ओके, व्हेन क्रोमोसोम्स नंबर इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल, नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हॅप्लॉइड सेट, इट इज कॉल्ड ॲज It is called as aneuploidy. Okay. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, aneuploidyचं उदाहरण बघू आपण. समजा बेसिक क्रोमोझोम आहेत 23. बेसिक क्रोमोझोम आहेत 23, पण त्या सेलमध्ये क्रोमोझोम आहेत 45 किंवा 47. तर आता मला सांगा, 45 किंवा 47 हे 23चा एक्झॅक्ट मल्टिपल आहे का? 23 दुने किती होतात? 46 होतात. 23 दुने 45 होतील का? नाही. 23 दुने 47 होतील का? नाही. म्हणजेच इथे एकतर एक क्रोमोझोम कमी आहे किंवा एक क्रोमोझोम जास्त आहे, आणि त्याच्यामुळे इट इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल, अँड सो इट इज कॉल्ड ॲज aneuploidy. ओके, सो aneuploidy इज आयदर ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम्स टू द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन अ सेल. मग सिम्पल लँग्वेजमध्ये aneuploidy म्हणजे काय? तर टोटल क्रोमोझोम्स जेवढे असतील त्याच्यापेक्षा एखादा क्रोमोझोम कमी किंवा एखादा क्रोमोझोम जास्त. आयदर ॲडिशन ऑर डिलिशन, एक तर एखादा क्रोमोझोम जास्त असतो किंवा एखादा क्रोमोझोम कमी असेल, राईट? मग बघा, प्लॉइडीचं एक टेबल आहे जे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, याच्यावरून तुम्हाला कळेल की प्लॉइडी कशी असते. प्लॉइडीज ऑफ टू टाईप्स, युप्लॉइडी अँड aneuploidy. तर युप्लॉइडी आणि aneuploidy म्हणजे काय एवढं तर कळलं आहे ना तुम्हाला. युप्लॉइडी म्हणजे काय? जेवढे क्रोमोझोम बेसिक नंबर आहे त्याच्याच
मल्टीपलमध्ये म्हणजे त्याच्याच पटीमध्ये टोटल क्रोमोसोम, 20 असेल तर 40, 30 असेल तर 60, ओके असं. आणि जेव्हा हा नंबर वेगळा असतो, 20 असेल तर समजा 39 किंवा 30 असेल तर समजा 61, तर दॅट इज एन्युप्लॉयडी. युप्लॉयडीमध्ये तीन प्रकार असतात, मोनोप्लॉयडी, डायप्लॉयडी आणि पॉलीप्लॉयडी. ओके, मोनोप्लॉयडी, डायप्लॉयडी आणि पॉलीप्लॉयडी. मोनोप्लॉयडी म्हणजे काय? दिस इज ऑल्सो कॉल्ड एज हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे जिथे फक्त हाफ सेट ऑफ क्रोमोझोम, सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असतो. जसं आपल्या सेलमध्ये 46 क्रोमोझोम आहे, पण 46 जोड्या आहेत. बेसिक नंबर किती आहे? 23. गॅमिट्समध्ये किती क्रोमोझोम असतात? 23. म्हणजे जेव्हा फक्त एकच सेट ऑफ क्रोमोझोम असतो, दॅट इज कॉल्ड ॲज मोनोप्लॉयडी किंवा हॅप्लॉइडी. जेव्हा दोन सेट ऑफ क्रोमोझोम असतात, जेव्हा क्रोमोझोमचे दोन सेट असतात, त्याला म्हणतात डिप्लॉइडी. म्हणजे 2 × 23 46, जसे आपल्या सेलमध्ये 46. पॉलीप्लॉइडी, जेव्हा 3 किंवा 4 किंवा 5 क्रोमोझोम्स असतात, दॅट इज कॉल्ड अ पॉलीप्लॉइडी. एन्युप्लॉइडी 2 टाईपची असते, ओके, इट इज ऑफ 2 टाईप्स. हायपोप्लॉइडी, हायपो म्हणजे खाली, कमी, आणि हायपरप्लॉइडी, हायपरप्लॉइडी, हायपर म्हणजे जास्त, ओके, हायपोप्लॉइडी आणि हायपरप्लॉइडी. हायपोप्लॉइडी परत 2 प्रकारचे असते, मोनोसोमी आणि नलिसोमी. मोनोसोमी अँड नलिसोमी. मोनोसोमी म्हणजे काय? तर इथे एक क्रोमोझोम कमी असतो, टोटल क्रोमोझोमपेक्षा एक क्रोमोझोम कमी असतो. जसं माणसांमध्ये समजा बघा, 23 क्रोमोझोम आहेत, त्याच्या 2 जोड्या म्हणजे 23 × 2 म्हणजे 46, 46 − 1 म्हणजे 45च जर क्रोमोझोम असतील तर त्याला म्हणतात मोनोसोमी. नलिसोमी म्हणजे जर 2 क्रोमोझोम कमी असतील, म्हणजे 2 × 23 − 2 जे 46 − 2 = 44 क्रोमोझोम आहे, दॅट इज कॉल्ड ॲज नलिसोमी. बरोबर. आणि दुसरा आहे हायपरप्लॉइडी. हायपरप्लॉइडीमध्ये जेव्हा क्रोमोझोम्सची संख्या 1 किंवा 2 जास्त असते, तेव्हा त्याला म्हणतात हायपरप्लॉइडी. हायपरप्लॉइडीचे परत 2 प्रकार, ट्रायसोमी आणि टेट्रासोमी. ट्रायसोमी आणि टेट्रासोमी. मग ट्रायसोमी म्हणजे काय? तर जेव्हा क्रोमोझोम 1 जास्त असतो, म्हणजे 2 × 23 = 1 म्हणजे 46 + 1 = 47 जर असेल. आणि टेट्रासोमीमध्ये जेव्हा क्रोमोझोम 2 जास्त असतो, म्हणजे 2 × 23 = 2 म्हणजे 46 + 2 = 48. ओके, लक्षात येतं आहे? परत एकदा सांगतो तुम्हाला, युप्लॉइडी. युप्लॉइडी म्हणजे जेव्हा बेसिक क्रोमोझोम नंबर हा टोटल क्रोमोझोमच्या एक्झॅक्ट मल्टिपलमध्ये असतो. एन्युप्लॉइडी म्हणजे जेव्हा बेसिक क्रोमोझोम नंबर हा टोटल क्रोमोझोमच्या मल्टिपलमध्ये नसतो, एक तर कमी असेल किंवा जास्त असेल. कमी असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज हायपोप्लॉइडी, आणि जास्त असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज हायपरप्लॉइडी. आणि युप्लॉइडीमध्ये 3 प्रकार, मोनोप्लॉइडी, फक्त एकच क्रोमोझोमचा सेट असेल तर मोनोप्लॉइडी, 2 क्रोमोझोमचे सेट असतील तर डायप्लॉइडी, 3 असतील तर ट्रायप्लॉइडी, 4 असतील तर टेट्राप्लॉइडी, 5 असतील तर पेंटाप्लॉइडी, एक्सेट्रा. राईट. सो दिस इज अबाउट
हॅप्लॉइडी ऑफ अ क्रोमोझोम, म्हणजे सेलमध्ये क्रोमोझोम किती आहेत. आता पुढचा पार्ट, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. ओके, नेक्स्ट पार्ट इज स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. कसा बनलेला असतो क्रोमोझोम, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, राईट. सो इफ यू कॅन सी द डायग्रॅम, क्रोमोझोमची डायग्रॅम इथे काढलेली आहे. तर त्याच्यामध्ये क्रोमोझोमचे कोणते कोणते तुम्हाला पार्ट्स दिसत आहेत बघा. सगळ्यात वरती आहे टिलोमियर, त्याच्यानंतर जे असे गुंडाळे गुंडाळ्यासारखे दिसत आहेत ते क्रोमोमियर्स. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन नंबर 2, त्याच्यानंतर क्रोमोनेमाटा किंवा क्रोमोनेमा. ओके, जे दोन सरळ तारेसारखे भाग आहेत ते क्रोमोनेमा. या क्रोमोनेमाच्या वरती असतं क्रोमोमियर्स. प्रायमरी कन्स्ट्रिक्शन किंवा सेंट्रोमियर. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन नंबर 1, और दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूक्लिओलर ऑर्गनायझर. त्याच्याजवळ असतं न्यूक्लिओलस आणि सगळ्यात खाली असतं सॅटेलाईट. ओके, तर हे क्रोमोझोमचे पार्ट आहेत. कोणते कोणते? टिलोमियर, क्रोमोमियर्स. क्रोमोमियर्स आर प्रेझेंट इनसाइड द क्रोमोझोम. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन नंबर 2, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन नंबर 1. काही क्रोमोझोममध्ये एकच असतं, काहीमध्ये एक किंवा दोन असतं, काहीमध्ये एक किंवा दोनही नसेल, फक्त सेंट्रोमियर असतं, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन असतं. ओके, नंतर क्रोमोनेमा, जो तारेसारखा फिलामेंटसारखा जो भाग आहे ज्याच्यावरती क्रोमोमियर्स आहेत त्याला म्हणतात क्रोमोनेमा. ओके, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेंट्रोमियर इज प्रेझेंट इन देअर. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन नंबर 1, सॅटेलाईट अँड न्यूक्लिओलस, दीज आर अदर पार्ट्स ऑफ अ क्रोमोझोम. सो क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड्स जॉईंड टुगेदर ॲट सेंट्रोमियर ऑर प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. ओके, आता हे मी इथे काही गोष्टी शॉर्टमध्ये लिहिलेल्या आहेत. प्रायमरी कन्स्ट्रिक्शन आणि सेकंडरी कन्स्ट्रिक्शन हे शॉर्टमध्ये लिहिलं आहे. तर कसा बनलेला असतो क्रोमोझोम? कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड्स जॉईंड टुगेदर ॲट सेंट्रोमियर ऑर प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. प्रायमरी कन्स्ट्रिक्शन कन्सिस्ट ऑफ अ डिस्क शेप प्लेट कॉल्ड ॲज कायनॅटोकोर. इथे प्रायमरी कन्स्ट्रिक्शनला इट कन्सिस्ट ऑफ अ डिस्क शेप प्लेट विच इज कॉल्ड ॲज कायनॅटोकोर. मी कायनॅटोकोरचा काय उपयोग आहे माहिती आहे का? ही कायनॅटोकोर जेव्हा स्पिंडल फायबर्सला अटॅच होते, ओके, आणि मग ते स्पिंडल फायबर्स सेलला एकमेकाच्या विरुद्ध दिशेने खेचतात आणि त्याच्यामुळे सेल डिव्हिजन होतं, म्हणजे एका सेलच्या 2 सेल होतात. त्यावेळेला हे कायनॅटोकोर स्पिंडल फायबर्स हे उपयोगी येतात. सेल डिव्हिजनच्या वेळेला जे स्पिंडल फायबर्स आहेत ना ते कुठे अटॅच झालेले असतात? दे आर अटॅच टू द कायनॅटोकोर ऑफ क्रोमोझोम. आणि मग ते क्रोमोझोमला असे सेपरेट करतात, बाजूला करतात. सम फ्यू क्रोमोझोम्स पजेसेस ॲडिशनल 1 or 2 कन्स्ट्रिक्शन कॉल्ड ॲज सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. ओके, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. काही क्रोमोझोममध्ये अजून असतात, काहीमध्ये एक असतं, काहीमध्ये 2 असतं. एकच असेल तर प्रायमरी कन्स्ट्रिक्शन 1, 2 असेल तर प्रायमरी सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 1, 2 असेल तर सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 2. सेकंडरी कन्स्ट्रिक्शनमध्ये ॲट सेकंडरी कन्स्ट्रिक्शन न्यूक्लिओलस बिकम ऑर्गनाइज ड्युरिंग इंटरफेज. न्यूक्लिओलस तयार होतं. अ सॅटेलाईट बॉडी, हे खालचं, अ सॅटेलाईट बॉडी
इज अटैच ऐट SC2 इन व्हेरी फ्यू क्रोमोसोम्स. काही क्रोमोसोममध्ये सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 2 इथे सॅटेलाईट बॉडी अटॅच झालेली असते, पण खूप कमी. ईच क्रोमॅटिड इन टर्न कंटेन्स अ लॉंग अनब्रँच स्लेंडर हायली कॉइल्ड DNA थ्रेड कॉल्ड ॲज क्रोमोनेमा. हे क्रोमोनेमा किंवा क्रोमॅनोमाटा काय आहे? दिस इज द थ्रेड ऑफ DNA. बरोबर, दिस इज द थ्रेड ऑफ DNA विच इज प्रेझेंट इन द क्रोमोझोम. दिस एक्सटेंड्स थ्रू द लेंथ ऑफ क्रोमॅटिड, म्हणजे इथून खालपासून वरपर्यंत पूर्ण आहे ना. क्रोमॅटिड कन्सिस्ट ऑफ डबल स्ट्रँडेड DNA मोलेक्युल विच एक्सटेंड्स फ्रॉम वन एंड ऑफ क्रोमोझोम टू अदर. काय असतं क्रोमॅटिड्समध्ये? तर क्रोमॅटिड्समध्ये डबल स्ट्रँडेड DNA मोलेक्युल असतो, जो एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत क्रोमोझोमच्या गेलेला असतो. राईट, आता पुढचा पार्ट. एक्स क्रोमोझोममध्ये यू क्रोमॅटिनचं प्रमाण जास्त असतं. एक्स क्रोमोझोम कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. यू क्रोमॅटिन म्हणजे एक्सटेंडेड रिजन अँड हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे कंडेन्स रिजन. याच्यापैकी यू क्रोमॅटिनमध्ये ना DNA जास्त असतो. यू क्रोमॅटिन हॅज लार्ज अमाऊंट ऑफ DNA मटेरियल अँड सो इट इज जेनेटिकली ॲक्टिव. एक्स क्रोमोझोममध्ये यू क्रोमॅटिन जास्त आहे आणि यू क्रोमॅटिनमध्ये DNA मटेरियल जास्त आहे, म्हणून एक्स क्रोमोझोम हा जेनेटिकली जास्त ॲक्टिव आहे. वाय क्रोमोझोम हा जेनेटिकली कमी ॲक्टिव आहे, कारण वाय क्रोमोझोममध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन कमी असतं आणि लार्ज अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन जास्त असतं, म्हणून इट इज जेनेटिकली लेस ॲक्टिव ऑर इनर्ट. बरोबर लक्षात येत आहे? एक्स क्रोमोझोममध्ये यू क्रोमॅटिन जास्त आहे, म्हणून एक्स क्रोमोझोम हा जेनेटिकली ॲक्टिव आहे आणि वाय क्रोमोझोममध्ये यू क्रोमॅटिन कमी आहे, त्याच्यामुळे तो जेनेटिकली कमी ॲक्टिव आहे. एक्स आणि वायमध्ये होमोलोगस आणि नॉन होमोलोगस रिजन असतात. ओके, होमोलोगस रिजन सिमिलर असते. ओके, आपण इथे बघू. हे बघा, होमोलोगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम इज सिमिलर आणि नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स अँड वाय इज डिससिमिलर. बरोबर, होमोलोगस रिजनवरती सेम जीन्स असतात आणि नॉन होमोलोगस रिजनवरती डिफरंट जीन्स असतात. क्रॉसिंग ओवर ऑकर्स ओनली बिटवीन होमोलोगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. जेव्हा आई वडिलांचे जीन्स एक्स आणि वायवरतून जातात ना. ओके, काही एक्सचे वायवरती जातात, काही वायचे एक्सवरती जातात, याला म्हणतात क्रॉसिंग ओवर. आणि त्याच्यामुळेच आपण आपल्या आईवडिलांपेक्षा वेगळे दिसत असतो. एक्झॅक्टली आपण आपल्या आईवडिलांसारखं दिसतो का? नाही. का? कारण जेव्हा आपले आई आणि वडिलांचे क्रोमोझोम्स एकत्र येत असतात तेव्हा त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओवर होतं. क्रॉसिंग ओवर म्हणजे काय? तर एक्स क्रोमोझोमवरचे काही जीन्स वाय क्रोमोझोमवरती जातात आणि वाय क्रोमोझोमचे काही जीन्स एक्स क्रोमोझोमवरती जातात आणि याच्यामुळे तिथे क्रोमोझोम्सच्या नवीन कॉम्बिनेशन तयार होतात.
जे आईमध्ये पण नाही आहे आणि वडिलांमध्ये पण नाही आहे आणि म्हणून आपण आपल्या आईवडिलांपेक्षा वेगळे दिसतो. ओके, मग हे क्रॉसिंग ओवर कुठे होतं? हे क्रॉसिंग ओवर फक्त होमोलोगस रिजनमध्ये होतं, एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या होमोलोगस रिजनमध्ये होतं. ओके, नॉन होमोलोगस रिजन जी आहे एक्स क्रोमोझोमची, ही लॉन्गर म्हणजे मोठी असते अँड कंटेन्स मोर जीन्स दॅन दॅट ऑफ द नॉन होमोलोगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. एक्स लिंक जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम अँड वाय लिंक जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. जीन्स जे असतात, एक्स लिंक्ड जीन्स जे असतात, ते एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनवरती असतात आणि वाय जीन्स जे असतात हे नॉन होमोलोगस रिजनवरती असतात, वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनवरती असतात. ओके, सो विल स्टॉप हिअर, रिमेनिंग पार्ट विल सी नेक्स्ट टाइम.